पनवेल तालुक्यातील घोटगावात जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचं रूपांतर हे हत्येमध्ये झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत सख्या मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाची हत्या केली असल्याचा प्रकार घोटगावच्या हद्दीमध्ये घडली आहे या प्रकरणी तळोजा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे निवृत्ती बाबू पाटील असे हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे घोट येथील सुनंदा कोळेकर व त्यांचा मयत भाऊ निवृत्ती बाबू पाटील व त्याचा मुलगा निरंजन हे गावातील पिंपळपाडा येथील चाळीच्या मागील बाजूस बोरवेलच्या पाईपलाईनचं काम करत होते यावेळी त्यांचा मोठा भाऊ बाळाराम बाबू पाटील व त्यांची दोन मुलं या ठिकाणी येऊन त्यांनी बोरवेलच्या पाईपलाईनचं काम करण्यास विरोध केला त्यानंतर झालेल्या वादातून निवृत्ती पाटील यांच्या डोक्यावर व वा गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली या प्रकरणी बाबू पाटील नितीन पाटील पाटील मनोज त्यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट